नित्या मॅडम, ह्या आधी बी तुम्ही पूजा केली आहे बाय? नाही. मग तुम्हाला पूजेची पद्धत कशी माहीत? माहीत नाही. मी पूजा करत गेले आधी माहीत असल्यासारखी. दोघांनी मिळून देवीला नमस्कार करा. मी देवीच्या पाया पडल्यावर तू लगेच जमिनीच्या पेपर्सवर सह्या करायच्या. आई, माझी इच्छा नसताना, अपेक्षा विनसताना हे समद व्हायलंय. तू घडवून आणायलीस. माझा विश्वास आहे तू चांगल्यासाठीच करत असशील हे समद. आता जमिनीचा डील आदिराजला करावाच लागतोय बघा. यस, तुम्हा सगळ्यांना शब्द आहे माझा. नाय नित्य मॅडमला देवीच्या पायाशी झुकवला तर नाव नाही सांगणार अधिराज साधव. बोलल्या आता बोल. राजदान गावाला दिलेला शब्द पूर्ण केलाय. मॅडमला झुकवलंच बघ. हा अरे मारता, गावाला दिलेला शब्द पाळलाय तर म्हणतात त्याला. मॅडमला दिलेला शब्द बी पाळावं लागला. आमच्या राजावाडीच्या देवीचा पालखी सोहळा, तिचा आशीर्वाद घ्यायचा. मग तुम्ही जिथं म्हणाल, ज्या कागदावर म्हणाल, तिथं मी सही करायला तयार आहे. अरे ही जमीन आहे म्हणून ह्या गावाची आपली मुळं रुतून बसली आहेत. तीच नाही राहिली तर कुठं वाऱ्यासंग पाचोळा होऊन फिरणार आहेस? आता पूजाविधी संपन्न झालेला आहे. आता पालखी मंडपाची प्रदक्षिणा घाल. मी मानकऱ्यांना विनंती करतो, मागे पाठ ठेवलेले आहेत, मानकऱ्यांनी तिथे जाऊन उभं राहावं. आमची ग्रामस्थ मंडळी तुमच्या खांद्यावर पालखीचा मान आणून ठेवतील.